दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी राजू रामाधीर वर्मा व 39 वर्षे राहणार कळमना नागपूर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की त्यांना घराचं खोदकाम चालू असताना सोन्याची नाणी मिळालेली आहेत असं सांगून आरोपींनी त्यांना 3 सोन्याची नाणी दिली होती. त्याबाबत त्यांनी खात्री केली ते सोन्याचेच होते. त्याला आरोपींनी अज्ञात आरोपींनी ते सोन्याचे नाणी जे आहेत ते विकायचे आहेत असं सांगितलं. त्यांना सांगितलं की 1.5 लाख रुपयेमध्ये जवळपास 1/2 किलो सोन्याची नाणी देतो म्हणून. त्यावरून आरोपींनी जे चेक केले नाणे सोन्याचे असल्याची खात्री झाल्याने त्यांनी 1.5 लाख रुपयाची जमवाजमा करून आरोपींकडून ती सोन्याची नाणी घेण्याचं ठरवलं. आरोपींनी त्यांच्या प्लॅनप्रमाणे फिर्यादीला गार्डलाईन रेल्वे पटरीच्या शेजारी बोलवलं व त्या ठिकाणी डुप्लिकेट बनावट पितळी सोन्याची नाणी दिली सोन्याची आहेत म्हणून व फिर्यादीकडून 1.5 लाख रुपये रक्कम घेऊन गेले होते. त्यानंतर ती जी नाणी आरोपींनी फिर्यादीला दिली होती ती नाणी आरोपींनी खात्री केली सोन्याची आहेत का, तेव्हा फिर्यादीला कळालं की ती नाणी जी आहेत ती डुप्लिकेट असून पितळाची आहेत. तेव्हा पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी रिपोर्ट दिला. त्यावरून आम्ही घटनास्थळाची पाहणी वगैरे करून गुन्हा दाखल केला. आरोपीचं वर्णन वगैरे प्राप्त करण्यासाठी तांत्रिक तपास केला. फिर्यादीकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपींचा शोध सुरू केला असता आरोपी निष्पन्न करून आरोपींना बडनेरा नवी वस्ती येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी आरोपी दादाराव पवार, ईश्वर पवार व राहुल पवार असे 3 आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम 1,05,000 रुपये जप्त करण्यात आलेले. तसेच आरोपींनी गुन्हे करण्यासाठी जे मोबाईल वापरले होते ते मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. आरोपींचा 11 तारखेपर्यंत PCR आहे. पुढील तपास चालू आहे. आरोपी आणि फिर्यादीची ओळख ही फक्त 4-5 दिवसापूर्वीच झालेली होती. फिर्यादीचा जो आहे इडली सांबरचा ठेला आहे, तर यातील आरोपी जो आहे दादाराव पवार तो त्या ठिकाणी नाश्ता करायचा आणि त्यांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची फसवणूक केली होती. तसेच आरोपींनी जे ही जी डुप्लिकेट नाणी आणलेली आहेत ती आरोपी हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत. त्यांच्याविरुद्ध बरेचसे गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रात इतर पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्यांनी ती नाणी कुठून आणलेली आहेत, ती नाणी जप्त करण्यात आलेली आहेत, ती नाणी कुठून आणलेली आहेत त्याबाबत तपास चालू आहे.